मिरजेत भाजपचे गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथी निमित्त भाजप पक्षातर्फे पुष्पहार अर्पण करून अभिनंदन करण्यात आले. मिरजेतील आमदार सुरेश खाडे यांच्या जनसंपर्क कार्यालयात स्वर्गीय मुंडे साहेब यांच्या प्रतिमेस भाजपा पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी भाजपा सांगली जिल्हा सरचिटणीस मोहन वाटवे, सागर वनखंडे, महेश क्षीरसागर, बंडोपंत कुलकर्णी, जितू खाडे, श्याम भंडारे उपस्थित होते. सांगली जिल्ह्यातील ज्या ज्यावेळी कोणतीही अप्रिय घटना घडली त्या त्यावेळी गोपीनाथ मुंडे यांनी सांगलीकर जनतेला मदत केली. त्यांचा आज पुण्यतिथीनिमित्त पश्चिम महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मकरंद देशपांडे यांनी आठवणींना उजाळा दिला. स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांची आज पुण्यतिथी आहे. भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागामध्ये जास्तीत जास्त त्याला समर्थन मिळावं यासाठी गोपीनाथराव मुंडे यांनी सतत संघर्ष केला. भारतीय जनता पार्टीमध्ये सर्व लोकांचं समर्थन प्राप्त जे आत्ता झालेलं आहे त्याच्यामध्ये गोपीनाथराव मुंडे यांनी रचलेला पाया आहे असं म्हटलं तर वावगं होणार नाही. गोपीनाथ मुंडे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधामध्ये कडवा संघर्ष करत 1995 साली महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच शिवसेना आणि भाजपची सत्ता या ठिकाणी आणलेली होती. शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, गोरगरीब दलितांचे प्रश्न असतील हे सोडवण्यासाठी मुंडे साहेब कायम अग्रेसर राहायचे. सांगली जिल्ह्यामध्ये ज्या ज्या वेळेला वेड्यावाकड्या घटना घडायच्या त्यावेळेला मुंडेसाहेब सतत धावून यायचे. ती 2009 दंगल असू दे, आदरणीय भिडे गुरुजींच्यावरचा झालेला लाठी हल्ला असू दे, डिग्रजवर झालेल्या शेतकऱ्यांची मारहाण असू दे, अशा विविध प्रसंगांमध्ये गोपीनाथराव मुंडे हे कायम सांगली जिल्ह्यातल्या नागरिकांच्या मदतीसाठी कायम धावून यायचे. त्यांना आज या पुण्यतिथीच्या निमित्तानं विनम्र आदरांजली मिरज शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या ठिकाणी आम्ही वाहतो. ब्युरो रिपोर्ट, एस बी एन मराठी.